बेनबा सोपानराव मोजे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री रामभाऊजी मोजे साहेब यांच्या प्रेरणेतून व आमच्या शालेय समिती अध्यक्षा श्रीमती अलकाताई पाटील यांच्या मार्गदर्शनातून आमच्या शाळेतील उपक्रमशील शिक्षिका सौ अश्विनी चौधरी गट यांनी श्यामची आई पुस्तक हा अतिशय स्तुत्य उपक्रम राबवला आहे, त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन। मुलांनो, तुम्हाला गोष्ट ऐकायला वाचायला नक्कीच आवडते। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या प्रार्थनेतून सर्वांना माणुसकीची शिकवण देणारे साने गुरुजी म्हणजेच श्यामची आई पुस्तकातले श्याम आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते। चला तर मग, मी सौ मानसी योगेश पाठक आपणासमोर सादर करत आहे क्रमशः रात्र 37वी अब्रूचे धिंडवडे। श्यामने आरंभ केला, शेवटी आमच्यावर मारवाड्याने फिर्याद करायचे ठरवले। कोर्टात फिर्याद दाखल झाली, व्याज व मुद्दल मिळून 4000 त्याने फिर्याद दिली। कोर्टात सावकाराचे देणे योग्य ठरले व सारी होती नव्हती ती मिळकत जप्त करून तिचा लिलाव व्हावा असा निकाल देण्यात आला। त्या दिवशी दवंडी पिटली जाणार होती। आईला 2 दिवस एक घासही गेला नाही, डोळ्याला डोळा लागला नाही। आई जगदंबे, शेवटी या डोळ्या देखत अब्रूचे धिंडवडे होणार ना? या कानांनी ती दुष्ट दवंडी ऐकावायची? माझे प्राण ने ना गाई, नको हा जीव, अशी ती प्रार्थना करत होती। पुरुषोत्तम शाळेत गेला होता। घरी आईला खूप ताप भरून आला व ती अंथरुणावर पडली। ती तळमळत होती व रडत होती। सकाळी 9 वाजायची वेळ होती। महार ढोलके घेऊन गावात दवंडी देत होता। तो ठिकठिकाणी उभा राहून आज भाऊराव यांच्या घराची दुपारी जप्ती होणार आहे वगैरे ओरडत सांगे व ढोलके वाजे। दुसऱ्याच्या मानहानीत आनंद मानणारे काही जीव असतात, यांना आनंद होत होता। खानदानीच्या घरंदाज लोकांस वाईट वाटत होते। महार दवंडी देत चालला होता। शाळेजवळ येऊन त्याने ढोलके वाजवले, सारी मुले ऐकू लागली। त्याने दवंडी दिली व पुढे गेला। माझ्या भावाला मुले चिडवू लागली। पोरे त्या दवंडीची नक्कल करी व माझ्या भावाच्या पाठीस लागत। पुरुषाच्या घराची जप्ती होणार, ढुम 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 असे ती म्हणत व पुरुषोत्तम रडू लागला। डोळ्यातून अश्रू येऊ लागले। तो मास्तरांजवळ गेला व म्हणाला, मी घरी जाऊ का? मास्तर म्हणाले, कुठे चाललास? बस खाली, अर्ध्या तासाने शाळा सुटेल। मास्तरांना त्या लहान भावाच्या हृदयाची कालवा कलव का समजली नाही? 10 वाजले, शाळा सुटली। लांडग्यांनी कोकराची दशा करावी तशी माझ्या भावाची इतर मुलांनी केली। मुले त्याच्या ढुमढुम ढुम करीत पाठीस लागली। तो रडत रडत घरी आला व एकदम आईला बिलगला। आई, सारी मुले चिडवतात, का ग असे? म्हणतात तुझ्या घराची जप्ती होणार, शेणाचे दिवे लागणार। आई, सारी का ग माझ्या पाठीस लागतात? आपणास येथून बाहेर काढणार का ग? काय ग झाले? असे आईला विचारू लागला। बाळा, देवाची मर्जी, मी तरी काय सांगू तुला? असे म्हणून पडल्या पडल्याच या पोटच्या गोळ्याला पोटाशी घेऊन आई शतधारांनी त्याला स्नान घालू लागली। मायलेकरे शोकसागरात बुडून गेली होती। शेवटी आई त्याला म्हणाली, जा बा, हातपाय धू, आज राधाताईंकडे जेवायला जा, इंदूने तुला बोलावले आहे। लहान भाऊ त्याला काय समजणार, तो शेजारी जेवायला निघून गेला। त्या दिवशी वडील जेवले नाही, त्यांनी स्नान केले, देवाची पूजा केली। लाज वाटत होती तरी देवळात गेले, खाली मान घालून गेले व तसेच परत आले। ज्या गावात त्यांना सरदार म्हणत, ज्या गावात ते पंच होते, त्या गावात त्यांना मान मिळे, त्या गावात त्या दिवशी कुत्रेही त्यांना विचारित नव्हते। ज्या गावात ते मिरवले, ज्या गावात त्यांच्या शब्दाला मान मिळे, तेथेच लहान लहान पोरेही त्या दिवशी त्यांची टर उडवीत होते। जेथे फुले वेचली तेथे शेण वेचण्याची आईवर पाळी आली। आजपर्यंत आईने कसे बसे अब्रूने दिवस काढले होते, परंतु देवाला तिची कसून परीक्षा घ्यायची होती। मानाची शिखरे व अपमानाच्या खोल दऱ्या, आईला दोन्ही प्रकार देव दाखवू इच्छित होता। संपूर्ण सुख
व संपूर्ण दुःख दोन्ही कळली पाहिजेत. अमावस्या व पौर्णिमा दोन्हींचे दर्शन झाले पाहिजेत. या संसाराचे संपूर्ण ज्ञान ती मोठी आई माझ्या छोट्या आईला करून देत होती. दुपारी पोलीस, कारकून, तलाठी, सावकार आमच्या घरी आले. घरात स्वयंपाकाची 4 भांडी ठेवून बाकी सारी एका खोलीत त्यांनी अडकवली. आईच्या अंगावर दागिने नव्हतेच, मणी मंगळसूत्र काय ते राहिले होते. होते नव्हते ते त्या खोलीत टाकून त्याला सावकारांनी कुरूप ठोकले, सील केले. आम्हाला राहावायला 2 खोल्या मोठ्या कृपेने देण्यात आली. ती मंडळी निघून गेली. आई इतका वेळ उभी होती, केळीप्रमाणे ती थरथर कापत होती. अंगात ताप व आत्मनस्ताप, आतून बाहेरून ती भाजून निघत होती. मंडळी निघून जाताच आई धाडकन खाली पडली. आई आई असे करीत पुरुषोत्तम रडू लागला. वडील आईजवळ गेले, तिला अंथरुणावर ठेवण्यात आले. थोड्या वेळाने आईला शुद्ध आली व म्हणाली, ज्याला भीत होते ते शेवटी झाले, आता जगणे व मरणे सारखेच आहे. मुलांना गोष्ट ऐकली की नाही नीट बघा. यातनं तात्पर्य काय कळतं आपल्याला? आपल्यावर कुठलाही प्रसंग आला तरी डगमगून न जाता त्याला धीराने सामोरे जावे, त्रागा करू नये, आपली सहनशक्ती वाढवावी. मुलांना या गोष्टीवर आधारित ऑनलाईन टेस्ट देखील तुम्हाला सोडवायची आहे. ती लगेच सोडवा आणि सर्टिफिकेट मिळवा. रोज फक्त 100 जणांनाच सर्टिफिकेट मिळणार आहे बरं का. व्हिडिओला लाईक करा. पुढील गोष्टी क्रमशः पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो, ही कथा आपल्या इतर बालमित्रांनाही शेअर करण्यास विसरू नका. हां, पुन्हा भेटूया पुढील क्रमशः भागात. धन्यवाद.